हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. घराचा एंट्रन्स हा प्रत्येक घराचा एक मुख्य भाग असतो आणि तोच एंट्रन्स तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये अगदी शून्य रुपयातसुद्धा छानपैकी डेकोरेट करू शकता. हँगिंग पॉट्स हा त्यातीलच एक भाग आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या एंट्रन्सला एक वेगळा आणि छान लुक देऊ शकता. तर हँगिंग पॉट्समधले बरेचसे जे प्लांट्स असतात ते तुम्हाला विकत आणायची अजिबात गरज नसते. हँगिंग प्लांट्सच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल असतात आणि त्या जिथे कुठे तुम्हाला दिसतील तुमच्या पाहुण्यांकडे, शेजाऱ्यांकडे, तिथून त्याचं कटिंग तुम्ही आणून फार इझिली ते घरच्या घरी ग्रो करू शकता. तर माझ्याकडेही अशाच काही व्हरायटीज आहेत. तर ह्या प्लांटचं नाव आहे वंडरिंग जू आणि याच्यासुद्धा माझ्याकडे दोन व्हरायटीज अवेलेबल आहे. हा थोडासा डार्क कलर आहे याच्यामध्ये आणि हा जो आहे तो लाईट कलर आहे वंडरिंग जूमध्ये आणि तो मी लेटेस्टच लावलेला आहे. तोसुद्धा छान पसरल्यानंतर मी त्याला हँग करून ठेवणार आहे आणि हाही मी विकत आणलेला नाही आहे, शेजारून याचं कटिंग आणलेलं होतं. वंडरिंग जूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल असतात आणि हे तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होणारं प्लांट आहे. तर वंडरिंग जू किंवा इतर कुठल्याही हँगिंग प्लांट्सचं कटिंग तुम्ही आणून ते पाण्यामध्ये थोडे दिवस ठेवून मग त्याला मातीमध्ये लावू शकता आणि ते छान ग्रो होतात. थोडे दिवस पाण्यामध्ये ठेवल्यामुळे याला मुळं फुटतात आणि मग ते इझिली मातीमध्ये ग्रो होतात. त्याचबरोबर मी इकडे मनी प्लांट लावलेले आहे आणि मनी प्लांटच्या सुद्धा 2 ते 3 व्हरायटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर मनी प्लांट हे असं एक प्लांट आहे जे तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होऊ शकतं. माझ्याकडे सुरुवातीला याचं एकच कटिंग होतं आणि त्यापासून मी इतके सारे मनी प्लांट तयार केलेले आहेत. मनी प्लांट घरात लावणे हे वास्तुशास्त्रानुसारसुद्धा खूप चांगलं मानलं जातं. ही मनी प्लांटची नॉर्मल व्हरायटी आहे, ही सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इकडे मी शेजारी मनी प्लांट लावलेला आहे. याची पानं थोडीशी जाडसर आहेत आणि हा थोडा वेगळ्या जातीचा मनी प्लांट आहे. त्याचबरोबर इकडे मी दुसऱ्या एका कुंडीमध्ये हा मनी प्लांट लावलेला आहे. लाईट कलरमध्ये आहे हा आणि हा थोडासा वाढल्यानंतर मी याला हँगिंग करणार आहे. तर इकडे मी तुम्हाला एक डेमो दाखवते की तुम्ही हँगिंग प्लांट्स घरच्या घरी कसे ग्रो करू शकता. तर इकडे मी एक मनी प्लांटचं कटिंग आणलेलं आहे आणि ते आता आपण कट करून घेणार आहोत. तर कट आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते बघा. इकडे वरच्या बाजूला तुम्हाला थोडंसं मूळ आलेलं दिसत असेल तर तिथून मी कटिंग करत आहे. त्याच पद्धतीने इकडे खालीसुद्धा मी कटिंग करणार आहे. अशा पद्धतीने मुळं आलेली तुम्हाला दिसत असतील पानाच्या खालच्या बाजूला, तर ती मुळं आपल्याला तशीच ठेवायची आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तर हँगिंग प्लांट्समध्ये बऱ्याचशा व्हरायटीज अवेलेबल असतात. तर माझ्याकडे फारशा अवेलेबल नाही आहेत पण मी अजूनही जमा करते आहे. जिथे जाईन तिथे मला जिथे दिसतील तिथून मी आणतच असते आणि ते घरच्या घरी तुम्ही इझिली ग्रो करू शकता अगदी झिरो बजेटमध्ये. हँगिंग प्लांट्समुळे तुमच्या एंट्रन्सला एक वेगळाच लुक येतो. तर तुम्हीसुद्धा हँगिंग प्लांट्स इथून पुढे विकत आणण्याऐवजी जिथे मिळतील तिथून त्याचे कटिंग आणून घरच्या घरी ग्रो करा. तर इकडे सर्व मनी प्लांट अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेले आहे आणि हे ह्या ज्या जारमध्ये आहे ते मी मनी प्लांट आधीच कटिंग करून लावलेले होते आणि एक 15 ते 20 दिवसात याला छान अशी मुळं येतात आणि मग तुम्ही हे कुंडीमध्ये लावू शकता आणि ते अशा पद्धतीने मुळं आल्यानंतर ते इझिली ग्रो होतात मातीमध्ये. तर या जारमध्ये आत्ता कटिंग केलेलं मनी प्लांट मी घालणार आहे आणि पूर्ण पाणी मी भरलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला 3 ते 4 दिवसांनी बदलायचं आहे आणि एक 10-12 दिवसात यालाही छान मुळं आल्यानंतर आपण ते मातीमध्ये लावणार आहोत. तर अशा पद्धतीने झिरो बजेटमध्ये तुम्हीसुद्धा तुमचा एंट्रन्स छान डेकोरेट करू शकता. यासाठी लागणाऱ्या हँगिंगच्या कुंड्यासुद्धा तुम्ही घरीच तयार करू शकता. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका.
पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।